हाय फ्रेंड्स, वेलकम आहे किटकी अँड मम्मा डेली ब्लॉगमध्ये। तर सकाळ झालेली बघा, आणि सकाळ की छान झालेली ना। आज खूप थंड थंड असं वातावरण आहे, मस्त फ्रेश वातावरण आहे आमच्याकडे, आणि थोडंसं आभाळ वगैरे आलेलं आहे, पण छान वाटते कारण की उन्हाळ्याच्या दिवसात थोडाही जर थंडावा असला तर खूप छान वाटतं ना। तर काल बघा, माझा वाढदिवस होता, आणि केतकी आणि केतकीच्या पप्पांनी ना काल अचानकच माझा वाढदिवस साजरा केला। आतापर्यंत नव्हता झालेला माझा वाढदिवस साजरा, पण केतकीने केला माझा वाढदिवस साजरा। पण नाही का, काल ना रात्री माझी म्हणजे कॅमेऱ्याची व्हिडिओ क्वालिटी थोडी कमी येत होती, त्याच्यामुळं ना मी थोडी थोडीच क्लिप घेतलेली आहे। आणि कशाप्रकारे मी वाढदिवस साजरा केला तर तो तुमच्यासोबत मी व्हिडिओ थोडासा शेअर करणार आहे। तर माझा व्हिडिओ नक्की पहा, पूर्ण पहा, आणि आवडलाच प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा, सपोर्ट पण करा। तुमच्या सपोर्टशिवाय कुणीही पुढं जाऊ शकत नाही, काही होऊ शकत नाही, त्याच्यामुळं प्लीज मला थोडासा सपोर्ट करा। आणि जास्त काही मोठा मी व्हिडिओ बनवलेला नाही, आणि अगदी साधारण सिम्पल म्हणजे अचानकच थोडासा आम्ही काय केलं कार्यक्रम, केतकीने म्हटलं चला आपण केक आणू, के त्यांनी आणला आणि मला म्हणे चल आपण थोडंसं काहीतरी करू। तर बस थोडासाच व्हिडिओ आहे आणि साधा सिम्पल आहे, तर बघा तुम्हाला आवडतो का। आहे ना, आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला तर मग व्हिडिओ पाहायला सुरुवात करा। हाय फ्रेंड्स, आज माझ्या मम्मीचा बर्थडे आहे। हे पा, पप्पांनी मी जाऊन एक छान केक आणला आहे, आणि इकडे ताट पण सजून ठेवला आहे, आणि आईने एकदम छान पिवळ्या कलरची साडी घातली आहे। कशी दिसते बघा बरं माझी साडी। आणि आता केतकीच्या पप्पा आल्याच्या नंतर आम्हाला काकायचा आहे केक वगैरे। पहा, इतक्या दिवसाच्या नंतर माझ्या केतकीने माझा वाढदिवस साजरा केला। आतापर्यंत माझा कुणीच वाढदिवस साजरा नव्हता केला, 16वा वाढदिवस साजरा केला होता। आणि आता त्याच्यानंतर माझी केतकी आज दिवसभरापासून माझ्या मागे लागली की मम्मी आपण आज काहीतरी करू काहीतरी करू। तर तिच्या समाधानासाठी मम्मी केक वगैरे आणला, पहा फ्रेंड्स अशा प्रकारे मग केक आणलेला आहे। केतकी आणि केतकीचे पप्पा गेले होते बघा केक आणायला, आणि केतकीच्या आवडीचा केक आणलेला आहे हा। आणि ती म्हणत होती मम्मी मी तुझं नाव लिहायला पाहिजे होतं गप। म्हटलं नाही काही नाही हरकत, तू आणला माझ्यासाठी एवढं केलं हेच खूप मोठी गोष्ट आहे म्हटलं बेटा। आणि खूप आनंद होतो बघा आपल्या मुलांनी आपल्यासाठी काहीतरी केलं। तर इथे आरतीचं ताट वगैरे ठेवलं आहे, आणि केतकी बाई बसलेली आहे इथे केक घेऊन, आत्ताच आलेली आहे। थकली मी आत्ताच आली, मी आम्ही गाडीवर गेलतो, आणि आत्ताच म्हणजे त्यांनी आत्ताच आणलेलं आहे, ताजंच आहे म्हणे, पण छान आहे। माझा फेवरेट स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे, मला खूप आवडते स्ट्रॉबेरी फ्लेवर। हो का, त्याच्यावर चॉकलेट पण आणि फ्लॉवर पण आहे। हो का, बघा केतकीने स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक आणलेला आहे बघा। तर केतकीचा तर आवडीचा आणलेला आहे बघा केक, कारण की मलासुद्धा ऑरेंज फ्लेवर वगैरे आवडत नाही, मला पण स्ट्रॉबेरी किंवा चॉकलेट फ्लेवरच केक वगैरे आवडतं त्याच्यामुळं। तर पहा मग असा केक आहे आपला, आणि घर वगैरे तर सगळं आवरलेलं आहे बघा। बाकी तर काही नाही, आपलं डेली जसं असतं तसंच आहे। आणि आता स्वयंपाक राहिलेला आहे माझा, हे बाहेर टाईमपास करत आहे, ह्यांना म्हणते 5 मिनिटासाठी या तर पटकन येत नाही आहेत घरामध्ये। तर पाहते आता वाट 2 मिनिट नंतर मग करू आपण केक कटिंग, छोटासा आपला कार्यक्रम। पहा फ्रेंड्स, आपली केतकी मस्त दिवे वगैरे लावत आहे सगळे, पण आपले जे मेणबत्त्या आणलेले आहेत ना, मेणबत्त्या लावत होती केतकीने सगळं केलेलं आहे बघा। मला काहीच नाही की माझी केतकी आनंदात असली ना, माझ्यासाठी तेच खूप सगळं काही असतं। फक्त केतकी आनंदात राहिली पाहिजे, तिच्याचसाठी मी तिच्या आनंदासाठीच हे सगळं आणलेलं आहे, नाहीतर बाकी काहीच नाही बघा। दुपारून घरी आली तर गेलीच नाही मी ड्युटीवर। आणि मुलांना कसं आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून ना खूप काही आनंद भेटतो बघा। केतकीचे पप्पा आणि केतकी आणायला गेले होते केक, त्यांचं चालू आहे दोघांचं। आणि मला कॅमेरामॅन केलं आहे बघा, त्यांनी कॅमेरा पकडायसाठी मला स्पेशल बुक केलेला आहे कॅमेरामॅन, आणि बाकी ते सगळेच करत आहेत दोघंजणं मिळून। तर तिचा आनंद महत्त्वाचा आहे लहान मुलांचा। आणि ह्यांना म्हटलं 5 मिनटं या तुम्ही, 5 मिनटं हे करून घ्या, आलेत आता घरामध्ये, आता करते मी भाजी वगैरे, स्वयंपाक वगैरे राहिला आहे मला, हे जर नाही मला माझ्या स्वयंपाकाची घाई चाललेली आहे।
वाढदिवस साजरा, काही वाढदिवस साजरा करणं म्हणजे फक्त केक खाण्याची मजा होती, बाकी काहीच नव्हतं, आहे ना. केतकीच्या पप्पाचं ना गोड खूप फेवरेट आहे, गोड त्यांना एनी टाईम आवडतं. आणि रात्रीचा वेळ आहे ना, त्याच्यामुळं कॅमेराचा थोडासा उजेड धुरकट येत आहे. तर पहा केतकी देते मी तुला प्लेटमध्ये, थांब जराशी. आता मी स्वयंपाक वगैरे करते, ह्यांना देऊन देते, दोघांना बी प्लेटमध्ये नाश्ता वगैरे. आणि अक्षवान वगैरे, तिला काही एवढं लहान मुलांना हे नाही समजत, गुड्डेचा बिस्किटचा पुडा आणला होता, तो अर्धा ठेवलेला आहे. आणि हे बा, दुधाचं कलाकण केलं होतं मी दुपारी, तर हे जी आहे ना चारोळी वगैरे त्याच्यामध्ये टाकलेली मी, तर कलाकण केलं होतं. आणि आता भजे वगैरे थोडासा स्वयंपाक करते. चला मग, झालेला या केक कटिंगचा कार्यक्रम वगैरे, देव घर बघा माझंवालं. आणि केक कटिंगचा कार्यक्रम वगैरे सगळा झालेला आहे, छोटासा वाढदिवस. पहा फ्रेंड्स, केतकी आणि केतकीच्या पप्पाचं पहा कसं कॅरमचं गेम चालू आहे, मस्त वाढदिवस साजरा, वाढदिवसाची पार्टी झाल्याच्या नंतर कॅरमचा गेम चालू आहे बघा. ह्यांचा कोण जिंकतंय बघू आपण आता, आहे ना. अरे वा, केतकी चिडी खेळती का. पहा फ्रेंड्स, केतकी कॅरम, केतकीच्या पप्पा आणि केतकीचा कॅरमचा गेम रंगलेला आहे आता. आणि हा गेम संपल्याशिवाय आम्ही जेवण नाही करत म्हणतात. मी ताट वाढून ठेवलंय, पण दोघंही म्हणतात की नाही, आम्ही गेम संपल्याशिवाय जेवण नाही करत. का जेवण करायचं का? गेम संपल्याशिवाय जेवण करत नाहीत म्हणतात. बघा कसा रंगलाय त्यांचा गेम. पहा केतकीचे पप्पा जिंकले. अरे केतकीचे पप्पा जिंकले. कसं वाटतंय सांगा तुम्हाला, हो कसं वाटतंय जिंकून? आनंद होतोय का? पहा फ्रेंड्स, आमचं केक वगैरे झाल्याच्या नंतर मी मस्त बघा कलाकण करून घेतलं होतं. आणि आमचे आता जेवणं वगैरे झालेले, जेवणं अगदी साधेच केले होते मी, त्याचा ते व्हिडिओ काही बनवला नाही आहे. पण पहा स्वीटमध्ये ना मी मस्त दुधाचं कलाकण केलं होतं बघा हे. तर केतकीचे पप्पा खात आहेत. कसं झालं आहे वो, मस्त झालं आहे. आणि आमचं केतकीचं आणि माझी केक पार्टी चालू आहे बघा. तर या तुम्ही पण सगळेजणं फुल एन्जॉय करा केक पार्टी आणि कलाकण पार्टी, कारण की मी काही कलाकण नाही खात. केतकीच्या पप्पांना गोड खूप आवडतं, तर केतकीच्या पप्पांना दिलं आहे गोड. आणि केतकीला तर केक फेवरेट आहे, तर केतकी आणि मी जेवण झाल्याच्या नंतर केक खात आहे. आणि बाहेर ना वातावरण मस्त 10:15 वाजलेत, वातावरण मस्त फ्रेश आहे बघा. थंडीचं गरमी खूप होते ना घरामध्ये, तर बाहेर छान वातावरण आहे आणि ह्यांचं चालू आहे. या तुम्ही पण सगळेजणं, अशा प्रकारे आमची बर्थडे पार्टी झालेली आहे केतकीची, माझी, केतकीच्या पप्पांची. तर कसा वाटला माझा व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा मला. आणि आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.